खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी देशमुख मुला सर्वांचं स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत गुणेश्वर आरेकर हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष तर आहेतच त्यासोबतच हे समाजसेवक उत्कृष्ट असे समाजसेवक आहेत त्यासोबत यशस्वी असे व्यावसायिक देखील आहेत या सगळ्यामध्ये हे कसं कार्य करत आहेत व्यावसायिक आहेत समाजसेवा करतायत आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं कार्य देखील हे करत आहेत तर हे कशाप्रकारे सगळी सांगड घालून हे कार्य करतायत आपण त्यांच्याशी आज चर्चा करूया आणि जाणून घेऊया सगळ्याबद्दल नमस्कार सर खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये खास मुलाखत का। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण समाजसेवा तर करता बिलकुल यशस्वी तुम्ही एक व्यावसायिक आहात सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं देखील आपण हे समाजसेवेकडे तुम्ही कसे वळलात आणि आतापर्यंत आपले कार्य कुठले काय सांगाल मॅडम मी मध्ये एक व्यवसाय चालू केला होता आणि तो व्यवसाय होता माझा लँड डेव्हलपरचा <laughs> छोटा व्यवसाय करता करताच मी नागपूर शहरामध्ये मला समाजसेवेचा रस होता आणि माझ्या समाजाचं म्हणजे खैरी कुंबी समाजाचं मी एक पाच वर्ष प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे त्या चळवळीमधून अनेक कार्यक्रम समाजाच्या उत्थानासाठी केलेले आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे पाच वर्ष मी त्यानंतर विहा सोहळे केलेले आहेत समाजामध्ये जाऊन अनेक ज्यांच्या घरी खूप परिस्थिती वाईट होती माझ्या खैरेब कुणबी बोधीशी विचारमंचाची एक संस्था होती आणि माझ्यासोबत सर्व काम करायचे टीमराजी मालेसर होते रडकेसर होते अनेक समाज बांधव माझ्यासोबत काम करायचे त्यावेळेस अनेक मुलांचा गुणवंत सत्कार सत्कारसुद्धा केलेला आहे मी आणि जे काही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मी एक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा केंद्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम करत आहेत तर आमच्यासोबत आमचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर सहसचिव सरदजी वानखेडे सर, सर, सर चंद्रपूरचे महासचिव सचिनजी राजूरकर सर आणि गडचिरोलीमधून शिसरावजी येलेकर सर हे उपाध्यक्ष म्हणून काम करायचे आणि माझ्यासोबत कंटिन्यू सदस्य म्हणून भैयाजी रडके साहेब काम करायचे माझ्यासोबत ठेमराजजी माले काम करायचे आणि अनेक समाज बांधव माझ्यासोबत काम करायला यायचे आणि आम्ही अनेक राज्यामध्ये जाऊन सात ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अधिवेशन सक्सेस केलेला आहे याआधी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यातच का इतर देशामध्ये सुद्धा ज्या कोरोना काळामध्ये आम्ही एक अधिवेशन केलेला होता वेबिनारद्वारे तर त्याच्यामध्ये कमीत कमी चाळीस लोक इन्वॉल्व्ह झालेले होते त्यामधून बऱ्याचशा लोकांना माहिती मिळाली ओबीसीचं आधी काम खूप कमी असायचं चळवळीमध्ये लोक भाग घ्यायचे नाही नंतर ओबीसी काढायला लागला ओबीसीवर जे अत्याचार झालेले आहेत ते आमच्या ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही जनमानसात जाऊन लोकांपर्यंत पोचून ओबीसीचे काय प्रश्न आहेत हे लोकांपर्यंत आम्ही पोचवलेले आहेत नागपूर शहरामध्ये सहा वर्षापासून कंटिन्यू आम्ही काम करत आहोत छोटी छोटी ओबीसी साठी संघटना काम करायच्या पण असं ठरवलं नागपूरमध्ये कि सर्व छोट्या छोट्या संघटना येऊन एक महासंघ तयार करायचं आणि ते करत असताना आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव अध्यक्ष तायवाडे सर या आमच्या संघटनेला येस आलं याच्यामध्ये ये माझाच खास सर्व सामाजिक चळवळीचा सा उदो उदो झाला आणि आज आम्ही या सात ऑगस्टला दिल्लीला सात आ, सात ऑगस्टला दिल्लीला तालकटोरा म्हणून एक स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये आपलं अधिवेशन ठेवलेलं आहे आणि त्या अधिवेशनाला कमीत कमी इतर राज्यामधून विसक हजार लोक येणार आहेत आणि त्या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून कृषी मंत्री शरदजी पवार साहेब येणार आहेत अशोकजी शिंदे साहेब येणार आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आणि इतरही राज्यातून मुख्यमंत्री येणार आहेत ओबीसीची एक जातीनीय जनगणना झाली पाहिजेत हा आमचा पहिला प्रमुख प्रश्न होता बिलकुल आपण ज्याप्रमाणे सांगितलं की समाजसेवा करत आहात आणि आता आपण जे सांगत आहात की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं देखील आपण कार्यकर्ता हे तर सांगितलेलं आहे तर आता मला सांगा की तुम्ही ओबीसी या महा म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी कसे जोडले हो गेलात आणि कशा प्रकारे काम करते आता ज्याप्रमाणे तुम्ही आंदोलनाचं सांगितलं याआधी देखील आपण अनेक कार्य त्यांच्यासोबत केले असतील काय सांगाल समाजाची सेवा करत असताना मी ओबीसी असल्या कारणाने ओबीसी म्हटलं म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आमच्याकडे सरकार कोणतेही सरकार असो बी जे पीचे असो काँग्रेसचे असो राज राष्ट्रवादी असो अनेक सरकारने आमच्या समाजावर अत्याचार केलेला आहे आणि आमचं जे बॅकवर्ड क्लास बा म्हणून या हिंतेच्या भावनेने लोक आमच्याकडे बघायचे आमचे मुलं गव्हर्नमेंट सर्वंट लागत नव्हत्या ड्युट्या लागत नव्हता आरक्षण मिळत नव्हता हे आमच्या नंतर लक्षात आलं आणि आम्ही समाजामध्ये जनजागृती करण्याचा विचार केलेला आहे ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे न्याय हक्काची लढाई लढू एक साथ होऊ हा आमचा एक धाडस होता आणि त्या पद्धतीने आम्ही मॅडम काम करत आहोत बिलकुल आता आपण येणाऱ्या सात ऑगस्टला देखील दिल्ली येथे मोठं आंदोलन करत आहात तर ते, ते कशा प्रकारचं आंदोलन आहे आणि आपली कशी भूमिका आहे काय सांगाल आमची भूमिका आहे केंद्र सरकारच्या याच्यामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आहोत इतर राज्यातले महामंत्री येऊन राहिलेले आहेत पहिली तर आमची जी भूमिका आहे ओबीसी समाजाची जातीनी जनगणना झाली पाहिजे त्यानंतर आहे केंद्र स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची पन्नास टक्के मर्यादा रद्द करण्यात यावी आठवी जो आहे आमची महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा ओबीसी ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे ओबीसी शेतमालाची खरेदी करण्याकरता हमीपत्र निश्चित करून एक अधिकार पद्धतीने खरेदी करण्यात यावा चोवीस मागण्या आमच्या इथं आहेत त्या मी पूर्ण काही घेतलेल्या नाही बिलकुल आणि या चोवीस मागण्या ज्या आहेत तुम्हाला काय वाटतं की हे आंदोलन केल्यावर तुमच्या या चोवीस मागण्या पूर्ण होतील का आणि हे आंदोलनाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे काय सांगाल मॅडम चोवीस मागण्या पूर्ण होणार नाही पण दर अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये पण काही अधिवेशन झालेले आहे हैदराबादला झालेले आहेत तर सरकारने कमीत कमी एक दोन मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आप पूर्ण केलेल्या आहेत आणि या अधिवेशनाला मला तर वाटते का हा अधिवेशन हा मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेला आहे तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या का या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे ओबीसी हा समाज शेतकरी आहे आणि माझी जे कृषी मंत्री शरद पवार ते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत तर ते देशाचे नेतेच आहेत परत आपल्या छत्तीसगडचे इथले छत्तीसगडचे राज्य मुख्यमंत्री माननीय मान्य भूपेश बघेल साहेब आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य एकनाथ शिंदे आहेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागव भगवान कराड महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य खासदार गणेश सिंग मध्य प्रदेश खासदार राम मोहन नायडू आणि डी पी आंध्र प्रदेश मान्य खासदार मारगोनी अनेक राज्यामधून इथं मोठे मोठे मंत्री येत आहेत आणि त्या मंत्र्याच्या समोर ओबीसीच्या ज्या जातीवर अन्याय होत आहे आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव एकत्रित होऊन इतर राज्यामधून सरकार पुढे मांडणार आहोत आणि सरकारना देणं भागच पडेल कारण आतापर्यंत आम्ही ओबीसीवर अत्याचार सहन करत आलेलो आहोत याच्यानंतर आम्हाला ओबीसीवर अत्याचार झाला नाही पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही आपला अधिवेशन सक्सेस करू बिलकुल तुम्ही तर हे अधि, अधिवेशन जे आहे किंवा जे आंदोलन करत आहात त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुम्ही यामध्ये जे ओबीसी मोठे नेते आहेत यांना पण तुम्ही निमंत्रण दिलं आहे का सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे एक दोन महिन्यापासून आमची जी तयारी राहते दरवर्षी सात ऑगस्टला अनेक मंत्र्याला आम्ही आधी निवेदन देतो आणि त्याच्यानंतर त्यांचा कन्फर्मेशन आल्यानंतर ते येणार आहेत का नाही त्याच्यानंतरच आम्ही तारीख त्यांची पत्रिकेमध्ये नाव छापतो आपले महाराष्ट्राचे खासदार सुद्धा इथं येणार आहेत इतरही राज्यातले खासदार येणार आहेत आमदार येणार आहेत परिणय नागपूरचे परिणय फुके आहेत देवेंद्र फडणवीस आहेत परत आपले आ, नाना पटोले साहेब आहेत म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे का आम्ही एका पक्षासाठी किंवा एका दुसऱ्या याच्यासाठी काम आहे फक्त ओबीसीसाठी काम करतो आहे समाजासाठी काम करतोय ओबीसी समाजासाठी आणि इतर समाजाचे जे खासदार आमदार आहेत ते त्यांनी पण ओबीसी साठी त्यांचा फार मोठा योगदान आहे अनेक पद आपण भूषविता आणि एक कुशल व्यावसायिक आपण आहात यशस्वी व्यावसायिक आहात तर मग ही सगळी जबाबदारी सांभाळताना समाजसेवा करताना आणि एवढं मोठं म्हणजे राष्ट्रीय लेवलवरचं काम करताना तुम्ही व्यवसायाला वेळ कसा देता आणि कसं त्याला पण तुम्ही एवढे यशस्वीरित्या हँडल है, करताय काय सांगा आधीपासून समाजसेवेचं आपल्या मनामध्ये किंवा अंगामध्ये गुण होतं का आपणही समाजाला काही दिलं पाहिजेत बा या दृष्टिकोनातून मी समाजसेवा करतो आहे व्यवसाय जसं माझे दोन ऑफिस आहेत तर त्या ऑफिसमध्ये दोन दोन घंटे बसून कामाचा बरोबर पद्धतीने हे करून म्हणजे त्याला मार्गी लावून इतर समाजामध्ये आपल्याला अनेक वेळ म्हणतात काही लोक गप्पा गोष्टी करतात सायंकाळच्या कर गप्पा गोष्टी करतात पण माझं ते नाही आहे माझं वेगळं काम आहे मी इतर माझे समाजाचे जे माझे समाजबांधव आहेत त्यांना घेऊन ओबीसीची जर मिटिंग असली तर ओबीसीच्या मिटिंगला जायचं परत एखाद्या चांगल्या लेखकाचं जर कवी संमेलन असेल त्याच्यामध्ये जायचं अनेक त्यांच्यामधून नेत्यांचे भाषण ऐकायचे आणि जे समाजासाठी आजपर्यंत झटत आहेत त्यांच्या सोबत त्या विचारासोबत जसं बाबासाहेबाचं उदाहरण देतो मी त्यांचे विचार चांगले आहेत स्वामी विवेकानंदाचे विचार चांगले आहेत गाडगे महाराजचे विचार चांगले आहेत तुकडोजी महाराजचे विचार चांगले आहेत या विचाराच्या मी पुस्तकां बरेचशा वाचलेल्या आहेत आणि त्यांनी जे केलेले आजपर्यंत के जे जे समाजसेवेचे केलेले आहेत आपण तर त्याच्यामध्ये एक टक्का सुद्धा नाही आहोत पण त्यांचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून समाज सामोर जाणार या दृष्टिकोनातून आम्ही कार्य करत असतो उत्थानासाठी समाजाच्या मेन गोष्ट बिलकुल आणि अनेक पदं तुम्ही देखील भूषवता म्हणजे गडचिरोली इथे देखील आपण कार्य करत आहात तसंच तुम्ही राष्ट्रीय लेवलवर काम करताय नागपूरात करता आहात मग ही पदं भूषवताना कसं म्हणजे प्रत्येक ठिकाणी न्याय कसा देता म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मॅडम कसं आहे का आपण मला जर महिन्यातून तीस दिवस मिळत आहेत तर मी एक खैरी समाजाचा विदर्भाचा प्रेसिडेंट आहे तर इतरही रा जिल्ह्यामध्ये जे जे कार्यक्रम चालतात ते या जे गेस्ट म्हणून मला बोलवतात त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावतो आणि माझ्या समाजाच्या लोकांना तर बोलतोच बोलतो, बोलतो पण जास्त फोकस माझा समाज हा मधूनच आहे मधून असल्या असल्याकारणाने बॅकवर्ड आहे तर त्याला आपल्या समाजाबद्दल ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत कुणबी म्हणून तर मिळणार नाही पण माझा समाज हा ओबीसीमधून येतात मधून आपल्याला गव्हर्नमेंटच्या मागण्या मागायच्या त्याच्यामधून आम्हाला त्याचा हातभार लागेल आपल्या मुलांना नोकऱ्या लागतील या दृष्टिकोनातून मी जास्त फोकस त्यांना ओबीसी जास्त सांगत राहतो नव्या पिढीला तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नव्या मुलांना तर मी हे संदेश देणार का बाबासाहेबांनी म्हटलं आहे का वाचाल तर वाचाल शिक्षण हे वाघीनचे दूध आहे जो कोणी प्रशासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर बाबासाहेबांच्या विचारांनी जे बी आज ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते तर आज घरी बसलेलेच नाही आहेत अर्न इज लर्न आपण म्हणतो का शिका काम सुद्धा करा आणि शिका सुद्धा आज गरिबांची मुलं मोठ्या मोठ्या लेवलवरती गेलेले आहेत ले। कुणाला अहम पण येतो का मी कसं का वर चढणार बा जलो मत उसकी बराबरनी करणं शिको तो कसं आहे आपण आपलं काम करत राहायचं लोकांच्या नजरिया थोडशा वेगळ्या पद्धतीनं होतात आणि त्याच्यानंतर तो माणूस मोठा जेव्हा होतो छोटाचा मोठा होतो त्यावेळेस ॲटोमॅटिक त्याच्यावर फोकस राहते का हा माणूस छोटा असताना छोटा व्यावसायिक असताना मोठा कसला कसा बनतो बा पण त्याची मेहनत असते मॅडम आज विद्यार्थी छोटे असताना जे पूर्व अभ्यास करतात कंटिन्यू अभ्यास करतात ते आय एस डिग्र्या तहसीलदार कलेक्टर इंजिनियर हे होतात आणि जो टवाळखोर असतात ते जागच्या जागीच राहतात त्याची प्रगती होऊ शकत नाही आता आम्ही तर समाजाच्या विद्यार्थ्यांना तोच एक सल्ला देतो का बाबा रे आपल्या आईवडिलांचा पैसा खर्च न करता केवळ ना केवळ अभ्यासामध्ये मन लावा आणि तुम्ही चांगल्या शिक्षण घ्या आणि मेरिट मध्ये येऊन आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करा समाजाचं नाव रोशन करा ह्या बऱ्याचशा आम्ही त्यांना सल्ला देत असतो बिलकुल तर आपल्यासोबत आज होते गुणेश्वर आरेकर यांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती इथे दिलेली आहे सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं कार्य कशा प्रकारे आहे त्याबद्दल देखील त्यांनी महत्वपूर्ण अशी माहिती दिली आहे ते व्यावसायिक म्हणजे कुशल व्यावसायिक कसे झाले त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच समाजसेवा कशा प्रकारे करतात त्या आणि कशा प्रकारे समाजसेवेमध्ये ते उतरले याचा देखील त्यांनी विस्तृतपणे आपल्याला इथे माहिती दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला पण आभार आपण आम्हाला स्टुडिओमध्ये बोलवलं बिशेनचं माझ्याकडे केबल सुद्धा आहे आणि बरेचसे बिशेन मधून आम्ही तुमचा पेपरला पण काही खूप लो वाचक आहेत आणि त्यांना पण सांगत राहतो का चांगलं त्यांचा पेपर आहे न्यूज चांगली आहे अनेक यांच्या जिल्ह्यामध्ये नेटवर्क आहे तर आमचे तायवाडी सर सुद्धा आले होते मी सुद्धा एकदा इंटरव्ह्यूला आलो होतो इथं आल्यावर छान वाटते आणि कसं आहे या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना त्याच अवलोकन होत होते, होते माहिती होते आणि अनेक लोकांना त्याचा ही चांगला नेटवर्क चांगला आहे बा म्हणून माहिती होते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज वेळ झाली खास मुलाखत मध्ये इथे थांबण्याची बघत रहा बीसीएन न्यूज नमस्कार Oh,